मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब कामगार रुग्णांना आर्थिक मदत आमदार प्रणिती शिंदे यांनी सतत पाठपुरावा करून मिळवून दिली. सोलापूर शहरातील अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या कामगार रुग्णांना कॅन्सर, हृदयविकार या गंभीर आजारानं त्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येतं. त्यांना औषधोपचारासाठी होणारा खर्च भागवण्यासाठी 1 लाख ते 3 लाख रुपये इतका खर्च येत असल्यामुळं त्यांना उपचारासाठी अनेक अडचणी निर्माण होत असतात. या रुग्णांच्या नातेवाईकांनी आमदार प्रणिती शिंदे यांना भेटून निवेदन दिलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीमधून औषधोपचारासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी सतत पाठपुरावा केला आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मदत मिळवून दिली. यामध्ये सिद्राम कल्लप्पा हुल्लेनवरू यांना वैद्यकीय उपचारासाठी 1 लाख रुपये, कलावती भीमाशंकर कोळी यांना 70,000 रुपये, कृष्णाबाई सिद्राम गायकवाड यांना 75,000 रुपये, सुंदर सुभाष चौधरी यांना 1 लाख रुपये, आलम इलियास पानगल यांना 1 लाख रुपये, अंजन महालिंग जगले यांना 90,000 रुपये, रूपसिंग प्रतापसिंग बंबेवाले यांना 75,000 रुपये, विराट आकाश सुरवसे यांना 75,000 रुपये, अपर्णा अर्जुन फुटाणे यांना 75,000 रुपये. याप्रमाणे रुग्णांना औषधोपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून चेकचं वाटप करण्यात आलं. तसंच नागनाथ सोमय्या रत्सा यांना आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते कानाच्या मशीनचं वाटप करण्यात आलं.